नमस्कार, मी श्री म्हात्रे सर, संचालक म्हात्रे क्लासेस पेझारी अलिबाग। आज आपण करिअर गार्डन कोर्समध्ये आपण कोर्स बघणार आहोत CA। याच्यामध्ये आपण कोणकोणते कोर्स बघितले आहेत? पहिला MBBS बघितला, मग नर्सिंग बघितला, आता बघतो आपण CA। मग CA म्हणजे काय? बरीचशी मुलं बोलतात की मला CA व्हायचंय, CA व्हायचंय, पण CA काय आहे हे न कळण्यामुळं, प्रोसेस काय आहे हे न कळल्यामुळं नुसतं बोलणंच होत होतं, फक्त ते बोलतात पण ते होत नाही। मग CA काय, CA ची प्रोसेस काय आहे, एंट्रन्स एक्झाम काय आहे, फी काय आहे, ड्युरेशन काय आहे, सॅलरी काय आहे, हा सगळा भाग आपल्याला बघायचा आहे। पहिलं CA म्हणजे काय? CA म्हणजे चार्टर्ड अकाउंटंट। CA म्हणजे चार्टर्ड अकाउंटंट। आता CA कोण करू शकतं? प्रत्येकाला प्रश्न असतो, CA फक्त कॉमर्स वालाच करू शकतो का आर्ट्स वाला सायन्स वाला करू शकतो, हे कळत नाही। बघा, CA आर्ट्स वाला पण करू शकतो, कॉमर्स वाला पण करू शकतो आणि सायन्स वाला पण करू शकतो। फक्त कॉमर्स वाला असतो त्याला तो बेनिफिट असतं, अकाउंट विषय असल्यामुळं त्याचं बेनिफिट राहतं, पण अभ्यास करणारा विद्यार्थी असेल, मग तो आर्ट्सचा असू दे सायन्सचा असू दे, तो CA होऊ शकतो। मग CA साठी आर्ट्स पण चालेल, कॉमर्स पण चालेल आणि करणारा सायन्स पण चालेल। हा, कॉमर्सचा फायदा असतो, अकाउंटचा बेस असतो, त्यामुळे त्यांना तो फायदा होतो। आता CA किती वर्षाचा कोर्स आहे? CA किती वर्षाचा कोर्स आहे? एक, 12वी नंतर जर गेलो तर तो 4 ते 5 वर्ष आपल्याला लागतात। डिपेंड आहे मुलांच्या अभ्यासावर, कन्सिस्टन्सीवर अवलंबून आहे। 12वी नंतर 4 ते 5 वर्षाचा आहे आणि ग्रॅज्युएशन नंतर तो 3 वर्षाचा आहे, 4 वर्ष पण लागू शकतात। 12वी नंतर करणार आहे 4 ते 5 वर्षाचा आहे आणि ग्रॅज्युएशन नंतर 3 ते 4 वर्ष लागतात। आता ही प्रोसेस काय आहे, CA व्हायचं म्हणजे प्रोसेस काय आहे? याच्यामध्ये पहिला 3 टप्पे आहेत, एक फाउंडेशन कोर्स, एक करणार आहे इंटरमिजिएट कोर्स आणि एक फायनल एक्झाम। फाउंडेशन कोर्स, इंटरमिजिएट कोर्स आणि करणार आहे फायनल एक्झाम। मग फी किती असते याची? CA ची फी काय असेल? फाउंडेशन कोर्सची जवळपास फी 10,000 आहे, इंटरमिजिएटची जी फी आहे ती 20,000 आहे आणि फायनल एक्झामसाठी फी करणार आहे 25,000 आहे। बघा, CA 3 टप्प्यामध्ये आहे, एक फाउंडेशन, सेकंड इंटरमिजिएट आणि तिसरा फायनल। पहिल्या फाउंडेशनची फी 10,000 रुपये, इंटरमिजिएटची फी आहे 20,000 रुपये आणि फायनलसाठी फी आहे ती 25,000 रुपये आहे। टोटल 60 ते 70 हजारामध्ये हा कोर्स होऊ शकतो। ऍडमिशन प्रोसिजर कशी असायची? पहिलं बघा, 12वीची एक्झाम झाल्यानंतर फाउंडेशनची परीक्षा देता येते, पण 12वीची एक्झाम नंतर फाउंडेशनची जर परीक्षा द्यायची असेल तर 12वीच्या अगोदर आपल्याला फाउंडेशनसाठी रजिस्ट्रेशन करायचं असतं। हे बऱ्याच मुलांना माहिती नाही। बघा, 12वीच्या परीक्षेच्या अगोदर फाउंडेशनचा आपण करणार रजिस्ट्रेशन करू शकतो की जेणेकरून 12वी झाल्यानंतर आपल्याला करणार आहे डायरेक्ट त्या वर्षी आपल्या फाउंडेशनची परीक्षा देता येईल। फाउंडेशनची जी टेस्ट असते ती करणार आहे मे किंवा नोव्हेंबर मध्ये असते आणि म्हणून 12वीच्या अगोदर आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे। आता रजिस्ट्रेशन करायचं म्हणणार ऑफिशियल वेबसाईट कोणती आहे? मग आता 12वीच्या अगोदर फाउंडेशन कोर्सचं जर रजिस्ट्रेशन करायचं असेल तर ऑफिशियल वेबसाईट काय आहे? इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया। वेबसाईट कुठली आहे? इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया। इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ कॅनडा इंडिया या ठिकाणी रजिस्ट्रेशन आपल्याला पहिलं करावं लागेल। फाउंडेशन कोर्स काय आहे? फाउंडेशन कोर्स मध्ये करणार आहे 4 सब्जेक्ट आहेत, 100-100 मार्काचे 4 सब्जेक्ट आहेत, 400 मार्कांचा हा भाग आहे। ज्यामध्ये कमीत कमी 50% लागतात, याच्यामध्ये कमीत कमी करणारा 50% लागतात आणि मग हा आपण फाउंडेशन कोर्स केला की मग आपण एलिजिबल असू करतो इंटरमिजिएट कोर्ससाठी। 12वी नंतर फाउंडेशन कोर्स केल्यानंतर आपण एलिजिबल होतो इंटरमिजिएट करणार आहे कोर्ससाठी। फाउंडेशन कोर्स आपला क्लिअर झाल्यानंतर आपल्याला पुन्हा रजिस्ट्रेशन करायचं आहे इंटरमिजिएट कोर्ससाठी आणि ती फी जी आहे त्याची आपली 20,000 रुपये फी आहे। मग रजिस्ट्रेशन कुठे करायचं आहे? IPCC या ठिकाणी करणारा रजिस्ट्रेशन करायचं आहे। कुठे करायचं आहे? IPCC। मग IPCC म्हणजे काय? इंटिग्रेटेड प्रोफेशनल कॉम्पिटन्स कोर्स। म्हणजे करणार आहे IPCC या ठिकाणी इंटरमिजिएटचं रजिस्ट्रेशन करायचं आहे आपल्याला। कधी?
12वीतून फाउंडेशन कोर्स झाल्यानंतर आता हा याला एक दुसरा एक मार्ग आहे, जे ग्रॅज्युएशन नंतर जे येतात त्यांना फाउंडेशन कोर्स नाही, डायरेक्ट इंटरमिजिएटचं रजिस्ट्रेशन करू शकतात. बघा, 12वीतून फाउंडेशन कोर्स करावा लागतो, जर पण ग्रॅज्युएट असेल तर तो डायरेक्ट करणारा इंटरमिजिएटचं रजिस्ट्रेशन करू शकतो. हा दुसरा मार्ग आहे. मग करणार आहे कॉमर्स ग्रॅज्युएट असेल तर करणार आहे 55% मार्क पाहिजे, आणि इथं जर ग्रॅज्युएट असेल किंवा पोस्ट ग्रॅज्युएट असेल तर करणार त्या ठिकाणी 60% मार्क पाहिजे. 12वी नंतर फाउंडेशन कोर्स केल्यानंतर आपल्याला इंटरमिडिएट कोर्स मध्ये ऍडमिशन घेता येते, पण जो ग्रॅज्युएट आहे तो डायरेक्ट फाउंडेशन न देता इंटरमिजिएट कोर्सचं रजिस्ट्रेशन करू शकतो. फक्त तो ग्रॅज्युएट पाहिजे विथ करणारा 55% मार्क, कशामध्ये कॉमर्स ग्रॅज्युएट, आणि एनी ग्रॅज्युएट असेल तर त्या ठिकाणी काय पाहिजे, त्या ठिकाणी 60% मार्क पाहिजे. आता याचे पण दोन ग्रुप आहेत, पहिल्या ग्रुपमध्ये 4 सब्जेक्ट आहेत आणि दुसऱ्या पण ग्रुपमध्ये करणारा 4 सब्जेक्ट आहे. पहिल्या ग्रुपमध्ये इंटरमिजिएट कोर्स मध्ये परीक्षेमध्ये पहिला एक दोन ग्रुप आहे, त्या पहिल्या ग्रुपमध्ये पण 4 सब्जेक्ट आहेत आणि दुसऱ्या ग्रुपमध्ये सुद्धा करणार आहे 4 सब्जेक्ट आहेत. दोन्ही ग्रुप क्लिअर केल्यानंतर किंवा एक जरी ग्रुप जरी आपण क्लिअर केला तर आपण करणार आहे सीए आर्टिकलशिप साठी आपण रजिस्ट्रेशन करू शकतो. आता आर्टिकलशिप मध्ये करणार 3 वर्षाची करणार ट्रेनिंग आहे, त्याच्यामध्ये करणार 3 वर्षाची ट्रेनिंग आहे. ही आर्टिकलशिप केल्याशिवाय सीएच्या फायनल एक्झामला बसता येत नाही. पहिला फाउंडेशन कोर्स, मग इंटरमिजिएट कोर्स, तो झाल्यानंतर 3 वर्षाची ट्रेनिंग आहे. त्या ती ट्रेनिंग म्हणजे आर्टिकलशिप केल्याशिवाय सीएच्या फायनल एक्झामला बसता येत नाही. पण त्या 3 वर्षाच्या आतमध्ये आयसी आयटीएसएस हा कोर्स करावा लागतो. आर्टिकलशिप करत असताना हा कोर्स आपल्याला करावा लागतो. ऍडव्हान्स इंटिग्रेटेड कोर्स ऑफ करणार आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि सॉफ्टवेअर स्किल हा कोर्स करावा लागतो आर्टिकलशिप करायच्या अगोदर. आता 3 वर्षाची आर्टिकलशिप आहे, आर्टिकलशिप संपत असताना म्हणजे 6 महिने अगोदर म्हणजे 2.5 वर्षानंतर आपण करणार आहे सीएचं रजिस्ट्रेशन, सीए फायनलचं आपण रजिस्ट्रेशन करू शकतो. आता या फायनल एक्झाम मध्ये पण करणार आहे मला 2 ग्रुप असतात. या सीए फायनल एक्झाम मध्ये पण करणार आहे 2 ग्रुप असतात, एक ग्रुप 1 आणि ग्रुप 2. ग्रुप 1 मध्ये 4 सब्जेक्ट असतात आणि ग्रुप 2 मध्ये पण करणार 4 सब्जेक्ट असतात, 400-400 मार्काचे. ग्रुप 1 मध्ये पण 4 सब्जेक्ट, ग्रुप 2 मध्ये पण 4 सब्जेक्ट. हे क्लिअर केल्यानंतर म्हणजे मिनिमम 50% मार्क काढल्यानंतर आपण सीए होतो बघा. आणि सीए झाल्यानंतर ही एक्झाम पास झाल्यानंतर आयसीएआय मध्ये आपल्याला त्या ठिकाणी सीए म्हणून रजिस्टर करावं लागतं आपलं. म्हणजे आयसीएआय मध्ये स्वतःला आपल्याला सीए म्हणून रजिस्टर करावं लागतं आणि नंतर मग आपण सीए होतो. आता याची सॅलरी किती आहे, याची सॅलरी खूप सॅलरी आहे. म्हणजे फ्रेशर जे सीए त्यांना जवळपास 60 ते 80 हजारच्या मध्ये सॅलरी आहे. फ्रेशर सीए साठी 60 ते 80 हजारच्या मध्ये सॅलरी आहे आणि एक्सपिरियन्स झाल्यावर तो 2 लाख, 2.5 लाख, 2.5 लाख, 3 लाखापर्यंत महिन्याचं पेमेंट जातं, महिन्याची सॅलरी जाते. असा एक उत्तम कोर्स आहे, असा एक जबरदस्त कोर्स आहे, खूप चांगला कोर्स आहे. फक्त आणि डेडिकेशन पाहिजे आणि मेन गायडन्स पाहिजे. हार्डवर्क तर पाहिजे, डेडिकेशन पण पाहिजे आणि मेन गायडन्स पाहिजे. आज अशी अवस्था आहे, मुलं नुसती बोलतात सीए सीए व्हायचं आहे पण काय करत तेच कळत नाही. म्हणजे 12वीच्या परीक्षेच्या अगोदरपासून आपल्याला फॉर्म भरायचा असतो, आपण ग्रॅज्युएशन झाल्यानंतर पण कळत त्या सीए काय व्हायचं आपल्याला. सगळ्या पालकांना आणि विद्यार्थ्यांना या सीए विषयी संपूर्ण माहिती मिळावी यासाठी हा व्हिडिओ घेऊन आलेला आहे. इथं आपण थांबूया. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, चांगला वाटला असेल, आवडला असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा. असेच आपण व्हिडिओ पुन्हा पुन्हा घेऊन येणार आहोत. याचा फायदा सर्वांना झाला पाहिजे. इथं मी थांबतो, पुन्हा आपण भेटू एक नवीन व्हिडिओ घेऊन.